तुमच्याकडे नोटा वाटायची ताकद आहे, आमच्याकडे नोटा हिसकवण्याची ताकद आहे. त्यामध्ये काम आहे ना, ये ही जागा शिवसेनेची आहे ना, घे तिकीट घे. चारी मुंड्यात चीत नाही केलं तर बापाचं नाव नाही. तू थुकतो काय? पहिला राजीनामा दे. ते म्हणजे शिवसैनिकांनी मत दिली, हा आपल्या बापाचाही गमत द्यायला. मागच्या वर्षी याच मैदानावर आपली सभा झाली आणि 15-20 दिवसांनी आपला पक्ष बदलला. सुभाषांना आम्ही तिकडनं नफरत उडलं आणि तुमच्याशी नफरत उडलो. आणि आता तुम्ही आम्हाला वचन दिलंय की छोडेंगे ना हम तुम्हाला साथ हो साथी. मागच्या वेळी जर आत्ता जर उभे राहिले नसते तर मी 1,00,000 मतांनी अण्णा निवडून आलो असतो. पण आता त्यावेळेस मी निवडून आलो, तुमच्या सगळ्यांच्या कृपेनं आलो. हॅलो, तुम्ही जर आता बरोबर राहिले, तुमचे 60 जण मला मिळाले, तर मला 1,07,000 मतं मिळाली होती. 10-20,000 नाराज झाले असतील. आणि तुमचे जर 60+ केले तर मी 147 जातो. मी सभा घेणार नव्हतो, पण कार्यकर्ते तरुण पोट्टे काही यावेळेस ऐकत नव्हते. हे माझं चार्जिंग मशीन आहे, हे माझं चार्जिंग. नतू खऱ्यांना वाटत होतो ना गुलाबराव पाटलांची आवाज म्हणजे तुमच्या भगवा झेंडा घालून गुलाबराव पाटील दिवस भर किरकिर 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 फिरतो. मंत्रीपद कधी मिळवत नाही. त्याच गल्लीमध्ये राहतो ज्या गल्लीमध्ये गुलाबराव पाटलाचा जन्म झालाय. त्याच दौलत महाजनची भाजी खातो, त्याच गोपीची भाजी खातो, खुट्टी तर खातो. हा तो गुलाबराव पाटील आहे. त्या गुलाबराव पाटलाला संपाला तुमचे बाप झाले. तुम्ही गुलाबराव पाटलाचं प्रेम विकत घेऊ शकत नाही. अरे नुसता रडणारा माणूस या गुलाबराव पाटलाच्या दरवाज्यावरून कधी खाली हात नको केलेला नाही. काही लोक आता मला पैशांची मस्ती दाखवत आहेत. काढा तुमच्या नोटात चोऱ्या टाकून ना वाटा नोटा. तुमच्याकडे नोटा वाटायची ताकद आहे, आमच्याकडे नोटा हिसकवण्याची ताकद आहे. मी गुलाबराव पाटलाच्या नांदी लागू नका. मी माझ्या अवतारवर गेलो नाहीये सर. मी माझ्या अवतारवर गेलो तर तुम्हाला पळणं मुश्किल करून देईन. मी कुणाचे प्लॉट गळप केलेले नाहीये. घरांचे पैसे खाऊन मी घरात बसलो नाहीये. घरांगावचं भूत माझ्या नावानं गोमाला. तुझ्यामध्ये काम आहे ना, ये. ही जागा शिवसेनेची आहे ना, घे तिकीट घे. चारी मुंड्यात चीत नाही केलं तर बापाचं नाव नाही. मी पण बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. गीता या कुराण उठाले, शब्दों से एहसान उठा ले. कोई भरोसा नहीं है जीवन का, जाने भगवान मुझे कब उठा ले. मी तो माणूस आहे. माझ्या अंगात काय गर्व आहे रो. आप चट्टीपासून या गावाने मला पाहिलंय. अजून मी माझी टपरी विसरलो नाही, ठाकूरजीवर बसतो. अजून मी विसरलो नाही आहे. मला काय दाखवणार आहे, मला काय गर्व आहे. आम्ही लोक बाप बेटे 24 तास फिरतो. 24 तास 5 मिनिटात निरोप लागला आम्हाला काल की बस पलटी झाली. 5 मिनिटात पोहोचलो तिथं. 5 मिनिटात हे काम आहे आमचं. आमच्या अँब्युलन्स 12 अँब्युलन्स 10 मिनिटात आल्या. 12 अँब्युलन्स गाडी कुठली होती माहितीये? गाडी होती अकोल्याची. जात कुठे होती माहितीये? अहमदाबाद. पण माझं पुरं गाव लटकलं तिथं. गावाचा प्रत्येक हिंदू मुसलमान बौद्ध माणूस लटकला आणि सगळ्या माणसांना बाहेर काढलं. त्यामुळे मला फार वाईट अनुभव आले माझ्या आयुष्यात.
ज्यांना ज्यांना मी मोठं केलं आता तेच मला बाबा म्हणताय. हमने हमारे पीठ पे जितने खंजीर निकाले, जितने लोगों को हमने गले लगाया. मित्रांनो, ज्या लोकांना मी मोठं केलं ते लोक मला आता मला शिकवताय. माझ्यापासून तुम्ही गेले असाल, माझ्यापासून तुम्ही फुटले असाल, पण माझ्याबरोबर ही जनता माझ्यापासून फुटलेली नाही याचा गर्व मला आहे. मी म्हणतोय पण अजून मी छोटा पट्टा भेटला तर मी त्याच्यासारखाच होऊन जातो. हो दादा, तरुण मुलं. हो दादा, अजून एक त्यांना मी वाटत नाही 57 आहे. कोणी 77 म्हणतो तुम्ही. चंदू भैया तुम्हाला मंत्री व्हायचं तर आता मुंदा बाबा पण 77. सांगायचा अर्थ असा आहे की मी सर्वसाधारण माणसांमध्ये बघणारा माणूस आहे. आज माझ्या गावाच्या पाण्याची टेस्टिंग झाली. एक महिन्यानंतर येत्या जुलैमध्ये 5 जुलैला जवळपास दररोज माझी गावाला पाणी मिळणार आहे. दररोज. आज आम्ही टेस्टिंग केली 20 मिनिटाची. काही भागात जिथे जिथे नळ जुळले जवळपास 80% या गावात पाणी गेलं त्या गावात पाईप जुळणे सुरू आहे म्हणून तिथे थांबलंय. पण दोघं एकत्रित सोडावं म्हणून आम्ही 5 जुलै तारीख ठरवलेली आहे. दररोज पाणी. धरणगावमध्ये आता त्यांनी म्हटलं की हंडा मोर्चा काढू. कोण काढतं हंडा मोर्चा? जे नगराध्यक्ष होते माझ्याबरोबर तेव्हा त्यांना हंडा बी दिसला आणि पाणी बी दिसलं नाही. म्हणजे माझ्याबरोबर 25 वर्ष राहिले तर गुलाबराव पाटील बहुत अच्छा. आणि वर्षभरात काय रोग झाला? कोणता मला रोग आला की तुम्ही मला इतकं वाईट म्हणतायत, आरोप करतायत की गुलाबराव पाटील हा गद्दार आहे. हो, मी गद्दारी केली, मी उठाव केला, पण तो उठाव बंदरीय शिवसेना प्रमुखांच्या विचाराचा मी उठाव केलेला आहे. ज्या बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना उघडली, ज्या बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी शिवसेना स्थापन केली, त्या विचाराला जर तुम्ही पारखत देत असाल तर आम्ही तुमच्याबरोबर नाही. म्हणून आम्ही तो पक्ष सोडला. उद्धव ठाकरेंशी आमचं वाईट नाहीये. उद्धव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीचा विचार का पकडला याच्याशी आमचा विरोध आहे. बाळासाहेबांचे स्वप्न होते, बाळासाहेबांचे शब्द होते की ज्या दिवशी मी काँग्रेसशी युती करील त्यांच्या विचाराशी जाईल त्या दिवशी भलायकी मी माझं दुकान बंद करून टाकेल, पण मी काँग्रेसशी युती करणार नाही. आम्ही बाळासाहेबांच्या विचाराला तेवट ठेवलंय. आम्ही काँग्रेसची पाळकट फाडली आणि आम्ही शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या विचाराबरोबर जुडलो आहे. आज बरं वाटलं. आपला माझा बॅलन्स तसाच तसा आहे. समोरच्यांच्या लाईनी बंद झाल्या. इस बार की सभी लाईन व्यस्त आहे, कृपया थोडी देर के बाद जाईल. आपा तुम्ही जर सकाळी 7 वाजता आले असते, 7 वाजेपासून तर आतापर्यंत एखाद्या गावामध्ये यात्रा असते देवीची, तशी या पाणीवाल्या बाबाची आज यात्रा होती. माणूस, फाटका माणूस, शेतकरी माणूस, सरपंच, पंचायत समिती मेंबर, सर्वसाधारण माणूस, सर्व जाती धर्माचे, मुसलमान, हिंदू, बौद्ध मला भेटायला येत होते. मग मला वाटलं की बेटा डरण्याची बात नाही आहे. आणि आता त्यांनाही हा निरोप केला असेल. सुदवरी आहे, सुदवरी सुदवरी रे, तो तसाच तसा आहे. आणि माझ्या बरोबर फक्त हे म्हातारे नाही आहे. हा या साईडचा बघा प्युअर क्लचचा माल बसला. मी युवा सेनेचा जिल्हा प्रमुख आहे असं वाटतं करायला पाहिजे. हे सगळं बॅलन्स आहे आपलं. हे तरुण मुलं ज्याप्रमाणे 87-88 साली तरुण माझ्यावर प्रेम करायचा, आज त्याचप्रमाणे हा तरुण माझ्यावर प्रेम करतोय. कारण की माझ्याकडे गर्व नाहीये,
कार्यकर्त्याला मी कसा रागवतोय हे बी त्यांना माहिती आहे, खेड्यामधल्या माणसाला मी माहिती आहे. मी जर संतापात असतो तर बाहेर एक कार्यकर्ता सांगतो गाडी उठते नाहीये. हटा सावंत की हटा. ते स्वतःहून सांगता की आज जरा गाडी दाबली आहे. पण मी माझ्या कार्यकर्त्याला माझ्या मतदारसंघाच्या माणसाला कधीच पक्षाचा कार्यकर्ता मानत नाही, तो माझ्या कुटुंबातला कार्यकर्ता आहे असं मानतो. माझं काय कोण आहे गुलाबराव पाटील आप्पा अशीच गर्दी माझ्या नाटकांना राहायची पुऱ्या गावाला माहित आहे. विचार कर म्हाताऱ्या लोकांना माहिती, बरेच लोकांना हातवरती करा माहिती आहे. मी नाटकांमध्ये भाग घ्यायचो, ज्या नाटकात मी भाग घेतला ग्राउंड पॅक आ रहा है गप्पर. आता संजय राऊतला फक्त मी एकटा दिसतो म्हणून थुकायला लागले ते भाऊरट. इतकं घाण वृत्तीचं राजकारण आयुष्यात मी पाहिलं नाही. का आजच हा पक्ष फुटला? याच्या पहिले कोणतेच पक्ष फुटले नाही. 40 लोकांना संपवून टाकू. अरे त्या 40 लोकांना मत दिले राऊत तुला, तेव्हा तू खासदार झालाच वाटते. नाही तर तू खासदार झाला असता. तू थुकतो काय? पहिला राजीनामा दे. ते म्हणजे शिवसैनिकांनी मत दिली. हा त्या बाबासाहेब म्हणते इथं मत माझ्या पाटक्या तुटक्या माणसाने मला मत दिली. या गावात मला मत किती माहित आहे? 10,600 पैकी 10,200. 10,200 फक्त 400 मत नाही आहे. त्याच्यामध्ये 4,200 मुसलमान आहे. मी तर मुसलमानांचं कसं आहे, हबुए. बौद्धांची 1,000 मत आहे, हिंदूंची मत आहे. हे 10,200 मतं जी मिळाली ही फक्त गावाच्या प्रेमापोटी मिळाली, संजय राऊतला पाहूनही मिळाली. संजय राऊत जर इथं भाषणला आला असता तर 10,200 पैकी 200 भेटल्या. म्हणून मी माझ्या सभेमध्ये तुम्ही पाहिलं असेल, विधानसभेमध्ये कोणताच वक्ता बोलत नाही. बाहेरचा वक्ता येतून काही नाही बोलून चालला जातो. चल काय घेतलं नाही. आम्ही 5 वर्ष मेहनत करायची आणि वक्त्याला काही माहीत नसतं त्याने काहीतरी बोलून टाकायचं. म्हणून आम्ही आमचं आम्हीच वक्ते, आम्हीच शाखा प्रमुख, आम्हीच आमदार, आम्हीच मंत्री. आता लोकांना वाटतं का मी मंत्री असं? कोणी सांगा फक्त 2 पोलीस गाड्या एवढं. तसाच गुलाबराव पाटील लग्नात जातो, मोतीत जातो, दारात जातो, शेंडीत जातो. पोलीस गाड्यांमुळे थोडं बरं वाटतं. हे पोलिसांना का कधी त्रास दिलाय म्हणून तुम्हाला गावाला माहिती माहित आहे, तुम्हाला आंदोलन माहिती, मला जेलमध्ये घातल्यामध्ये. मी मंत्री होण्याच्या पहिले 8 दिवस पहिले जेलमध्ये घात होत आणि माझी आई गेली होती त्या दिवशी. आणि मी मंत्री झालो आता बरं वाटतं. जे पोलीस मला पकडायचे तेच मागवत आहे. मी नेहमी विनोदा सांगतो, आगे गाडी पीछे गाडी, बीच में बैठा गुलाबराव.